नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीससाठी महत्त्वपूर्ण अशा चाळीस प्रश्नांच्या या ठिकाणी सराव करणार आहोत आणि हे सगळं सर्व जे प्रश्न आहेत ते आय बी पी एस पॅटर्नवर आधारित असणार आहेत तर या ठिकाणी आपण एकदम फास्टमध्ये या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार आहोत तर बघा प्रश्न पहिला आहे मध्यवर्ती कंद संशोधन संस्था कुठे आहे तर मध्यवर्ती कंद संशोधन संस्था आहे केरळमधील तिरुअनंतपुरम येथे ऑप्शन क्रमांक तीन सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो तर बघा सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्या गुणधर्मावर होणारा परिणाम तो म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते ऑप्शन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या देशामध्ये आहे तर आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे फिलिपाइन्स या देशामध्ये पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत या ठिकाणी होते पाणी देण्याच्या ठिबक पद्धतीमध्ये जास्त पाण्याची बचत होते पुढचा प्रश्न आहे टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते तर ते फळपीक या ठिकाणी कोणते आहे टी मॉस्किटो तर टी मॉस्किटो ही कीड पडते काजू या फळपिकावर ऑप्शन क्रमांक चार जमिनीचा सा सामू टिंबटिंब असल्यास पिकाच्या वाढीसाठी तो योग्य असतो तर जमिनीचा सा सामू किती पाहिजे तर तो पाहिजे सहा पॉईंट पाच ते आठच्या दरम्यान तर जमिनीचा सामू हा सहा पॉईंट पाच ते आठ असल्यास पिकाच्या वाढीसाठी तो योग्य असतो ऊसातील साखरेचा उतारा वाढविण्यासाठी ऊसातील टिंबटिंबचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे तर कशाचे प्रमाण वाढवावे लागेल तर सुख्रोजचे ऑप्शन क्रमांक तीन ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसातील सुख्रोजचे प्रमाण वाढवणे देखील ठिकाणी आवश्यक आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने असलेला बोरलॉग पुरस्कार टिंबटिंब क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल प्रदान केला जातो तर कोणत्या कार्याबद्दल तर कृषी या कार्याबद्दल कृषी क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने असलेला बोरलॉग पुरस्कार हा प्रदान केला जातो पुढचा प्रश्न आहे पाणी आडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी जास्त उपयोगी ठरतो तर ते क्षेत्र आहे कुरडोव क्षेत्र कुरडाऊ क्षेत्रासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम योग्य ठरतो डाळिंब्या पिकायचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे तर डाळिंब्या पिकाचे उगमस्थान आहे ते म्हणजे कोणते इराण महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी वार्षिक किती लोकर मिळते तर महाराष्ट्रामध्ये एका मेंढीपासून सरासरी वार्षिक अर्धा ते एक किलो एवढी लोकर मिळू शकते द्राक्षापासून बेदाणे तयार करताना दहा किलो द्राक्षात धुरी देण्याकरिता किती गंतक वापरावे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे वीस ग्रॅम आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे चोवीस ग्रॅम चांगल्या पोयट्याच्या मातीमध्ये पोयट्याचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते तर चांगल्या पोळट्याच्या मातीमध्ये पोयट्याचे प्रमाण किती टक्के असते तर ते असते तीस ते पन्नास टक्के ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल यानंतर पुढचा प्रश्न पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हटले जाते काय म्हटले जाते मालगुजारी ऑप्शन क्रमांक दोन कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही कोणते झाड नत्र स्थिरीकरण करत नाही तर ते झाड आहे सुरूचे झाड ऑप्शन क्रमांक चार कृषी क्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणावर प्रतिकूल परिणाम करतात तर ते घटक कोणते आहेत तर ते आहेत तणनाशके आणि कीटकनाशके ऑप्शन क्रमांक दोन पंत कंपोजिट ही टिंबटिंब या पिकाची एक जात आहे तर ते आहे पालक या भाजीची जात ऑप्शन क्रमांक दोन पंत कंपोजिट उसाच्या पानांवर हिरवट पिवळ रेषा दिसतात त्याचे कारण टिंबटिंबाची कमतरता हे आहे तर कशाच्या कमतरतेमुळे तर लोहाच्या कमतरतेमुळे उसाच्या पानावर हिरवट रेषा दिसतात मिरची या पिकाची उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे तर मिरची या पिकाचे उगमस्थान कोणते आहे तर ते आहे दक्षिण अमेरिका कोकण बहाडोली ही फळबागाची फळपिकाची फळबागाची आहे फळपिकाची एक जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे तर कोणत्या फळपिकाची तर जांभोळ्या फळपिकाची कोकण भाडोली ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांचे पद प्रसिद्ध उपकुलपती कोण असतात तर कोण असतात तर ते असतात कृषी मंत्री ऑप्शन क्रमांक दोन तिळ पेरताना सोबत टिंबटिंब मिश्र करतात तर तिळ पेरताना बारीक रेती त्या ठिकाणी मिश्र केली जाते टिंबटिंब या अन्नद्रव्यांमुळे प्रामुख्याने पिकातील पिष्टमय पदार्थांची निर्मिती व त्यांचे साखरेत रूपांतरण होणे या क्रिया गतिमान होतात तर कोणत्या अन्नद्रव्यामुळे तर ते अन्नद्रव्य आहे पोटॅशियम ऑप्शन क्रमांक चार पूर्वेतील देशांना संत्री निर्यात करताना फळाचे वजन टिंबटिंब ग्रॅम इतके असावे लागते तर बघा मध्यपूर्वेतील देशांना संत्री निर्यात करताना फळाचे जे वजन असते ते एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅमच्यामध्ये असावे लागते पुढचा प्रश्न आहे डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्स या देशात एकोणीसशे साठ साली टिंबटिंब या फुलझाडामध्ये ऊती संवर्धनाचा सर्वप्रथम उपयोग हो केला होता किंवा वापर केला होता तर ते फुलझाड कोणते आहे तर ते आहे ऑर्किड ऑप्शन क्रमांक तीन वालुकामय माती आणि उथळ जमीन जिथे जमीनचे सपाटीकरण शक्य नसते तेथे ते सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे तर त्या ठिकाणी उपयुक्त आहे ती म्हणजे तुषार सिंचन ऑप्शन क्रमांक तीन सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह मोजण्याच्या नावे नावेखालीलपैकी काय आहेत वेअर नॉचेस नॉचेस व ऑरिफिसेस पार्शल फ्ल्यूम व मीटर गेट आणि वरील सर्व तर सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह मोजण्या मोजण्याच्या साधनाची नावे आहेत ती म्हणजे ही वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे टिंबटिंबाशी संबंधित आहेत तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे हरित क्रांतीशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक चार भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या किती प्रतिशत पाणी म्हणजे किती टक्के पाणी हे जमिनीत मोडते तर भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या आठ पॉईंट छप्पन टक्के एवढे पाणी जमिनीमध्ये मुरते तुषार सिंचन पद्धती विशेषतः कोणत्या जमिनी करता योग्य आहे तर सु तुषार सिंचन पद्धती ही रेताड जमिनीकरता योग्य आहे ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे कावेरी सोना रोहिणी हे भारतीय टिंबटिंब काही उत्कृष्ट जाती किंवा वान आहेत तर कशाचे तर ते आहेत भाताचे वान कावेरी सोना रोहिणी यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय बागवानी अनुसंधान संस्थेने विकसित केलेल्या बिनबियांच्या जातीच्या कलिंगडाला टिंबटिंब हे नाव दिले आहे तर कोणते नाव दिले आहे तर अर्क मधुरा ऑप्शन क्रमांक दोन बंजी टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आपल्याला आढळतो तर बनजी टॉप हा जो रोग आहे तर हा कोणत्या पिकामध्ये आढळतो तर ते पीक आहे केळीचे पीक रेगूर मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन टिंबटिंब या पिकासाठी उत्कृष्ट असते तर कोणत्या पिकासाठी कापूस या पिकासाठी म्हणूनच कापसाच्या मृदेला काय म्हटले जाते तर कापसाची काडी रेगूर मृदा काही झाडांमध्ये तांब्याचे तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो अशा रोगाला असे म्हणतात काय म्हणतात एक्झार थिमा ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात तर कशामध्ये जास्त प्रथिने असतात तर भुईमुग या पिकामध्ये सर्वाधिक जास्त प्रथिने आपल्याला आढळतात टिक्का डिसीज हा रोग सामान्यत कोणत्या पिकावर आपल्याला आढळतो तर ते पीक आहे भुईमुग भुईमुग या पिकावर आपल्याला आढळतो टिक्का डिसीज हा रोग टिंबटिंब या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोडे पोकळ होते तर कशामुळे तर बघा बोरॉनच्या बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोडे पोकळ होते आणि यानंतरचा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे टिंबटिंब खतामुळे जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते हा रासायनिक व्यायाम सेंद्रिय आणि यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सेंद्रिय सेंद्रिय खतामुळे जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग आणि याचबरोबर या व्हिडिओची जर पी डी एफ लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर ती मी डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन या व्हिडिओची पी डी एफ लिंक तुम्ही डाउनलोड करू शकता याचबरोबर इतर अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामसेवक भरती याचबरोबर जिल्हा परिषद भरतीसाठी महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सो फ्रेंड्स सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग